AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। अफवांवर विश्वास न ठेवता जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे। सोशल मीडियावरील अफवांमुळे राज्यात इतर जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करत कायदा हातात घेतला जात आहे। महाराष्ट्र संतांची भूमी असून उस्मानाबाद जिल्ह्याचे जातीय सलोखा राखण्यात नावलौकिक आहे। राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जातीय सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच तेढ निर्माण करणारी पोस्ट आढळल्यास किंवा तणावपूर्ण वातावरण असल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे। तर अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मागच्या काही दिवसांमध्ये अमरावती, नांदेड, मालेगाव या भागामध्ये काही सांप्रदायिक तणाव निर्माण झालेला होता आणि त्याच्यातून काही अप्रिय घटना घडलेल्या आहेत, हिंसक घटना घडलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून व आपल्या सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण 144 कलम जिल्ह्यामध्ये लागू करण्याचे आदेश यापूर्वी आता निर्गमित केलेले आहेत। 15 तारखेला दिनांक 16 पासून 23 तारखेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत। या निर्बंधाचं स्वरूप आणि